विद्यार्थी मित्रांनो, तुळजाभवानी प्राथमिक विद्या मंदिर संत ज्ञानेश्वर नगर लातूर आजच्या ऑनलाइन व्हर्च्युअल क्लास मध्ये मी पीटी व्हिडी आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। तर आज आपण इयत्ता दुसरी तीन खेळू करू शिकू विषयातील आपत्ती व्यवस्थापन यामध्ये आज आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत। मग त्यामध्ये असेल नैसर्गिक घडामोडी। आता नैसर्गिक घडामोडीमध्ये प्रामुख्याने आपल्याला काय काय गोष्टी पाहायला मिळतात आपत्ती व्यवस्थापनामध्ये हे नैसर्गिक घडामोडी। आणि मग या नैसर्गिक घडामोडीमध्ये आपल्याला सर्वात प्रथम आहे वादळ। नैसर्गिक आपत्ती ज्याला आपण म्हणतो वादळ, त्यानंतर भूकंप, त्यानंतर पूर आणि शेवटी दुष्काळ। म्हणजे नैसर्गिक आपत्तीमध्ये आपल्याला या चार गोष्टी पाहायला मिळतील किंवा नैसर्गिक घडामोडीमध्ये आपल्याला या चार गोष्टी पाहायला मिळतील वादळ, भूकंप, पूर आणि दुष्काळ। मग त्यामध्ये दुष्काळामध्ये दोन प्रकार आहेत, ओला दुष्काळ आणि कोरडा दुष्काळ। मग यामध्ये जसे की पूर यामध्ये पण ओला दुष्काळ येऊ शकतो, पण जास्त पावसामुळे आणि पूर आल्यानंतर जे जलमय वातावरण होते किंवा सगळे पीक जास्त पाण्यामुळे पिकाची जर नासाडी होत असेल तर त्याला ओला दुष्काळ म्हणतो। तर आपण हे एकेकाने पाहूया। आता वादळ, आपल्याला माहित आहे की वादळ वाऱ्याचा दाब जास्त प्रमाणात निर्माण झाल्यानंतर एक प्रकारचं वादळ निर्माण होते आणि ते वादळ खूप मोठ्या प्रमाणात जर असेल तर अक्षरशः घर वगैरे पडतात, पत्र वगैरे सगळे उडून जातात, घरावरची पत्र छपर जे काय असेल ते सगळे नाजूस झाड वगैरे मोडून पडतात। मग त्यात लाईटच्या तारा असतील, जे काय आपल्या परिसरामध्ये उघड्यावरचे लाईटच्या तारा असतील त्याच्यावर झाड पडल्यानंतर ते तारा तुटतात, घर पडतात, घरावर झाड पडतात, म्हणजे असे खूप मोठ्या प्रमाणात नैसर्गिक हानी होते आपली। आणि मग त्यानंतर मग ते झाड पडल्यानंतर बरेचसे झाडांचे स्पार्किंग म्हणून जाळ वगैरे लावू शकतो, म्हणजे लाईटच्या तारावर झाड ज्यावेळेस पडतो त्यावेळेस मग त्या लाईटच्या तारामधून जाळ निर्माण होतो आणि मग अग्नी वगैरे पेटून जाळ पेटल्यानंतर मोठे मोठे वन वृक्ष जळतात। म्हणजे या वादळामुळं खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला हानी पोहोचते। आणि मग अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे, ज्यावेळेस वादळ वारं सुटेल त्यावेळेस आपल्या घराचे प्रत्येक खिडक्या दरवाजे जे काय असतील ते पूर्णपणे पूर्ण बंद करायचंय आपण, आणि मजबूत सुरक्षित ठिकाणी आपण थांबायचं असते। प्रत्येकाने ही काळजी घ्यायला पाहिजे। छोट्या प्रमाणात वादळ मोठा आहे का छोटा आहे हे आपल्याला असं लक्षात येणार नाही, आणि त्यामुळं वारं ज्यावेळेस सुटेल जोराचा वारा सुटल्यासारखं आपल्याला भासले झाला तर अगोदर खिडक्या बंद करणे, खिडक्या दरवाजे पूर्णपणे बंद करायचे आणि सुरक्षित ठिकाणी आपण थांबायचंय। घरातल्या प्रत्येक कुटुंबाला एका ठिकाणी थांबायला सांगायचंय, सुरक्षित घरातील जी काही सुरक्षित ठिकाण असेल जागा असेल त्या ठिकाणी थांबायचंय, जेणेकरून त्या वादळामुळे आपल्याला काही हानी पोहोचू नये। मग ती घराचे जे काही नुकसान होईल, पत्र वगैरे उडणे, छपर उडतील, बऱ्याच ठिकाणी कौलारू पण उडतात, उतरत्या छपराचे जे काही घर आहेत ते उडतात वाऱ्यामुळं किंवा पत्र, जनावरांचे गोठे हे वाऱ्यामुळं उडून जातात। आणि मग अतिशय खूप जोरात वारा असतो, मोठे मोठे झाड पडतात वाऱ्यामुळे, झाडाच्या खाली वगैरे थांबायचं नाही, शक्यतो जे काही सुरक्षित ठिकाण असेल अशा ठिकाणीच आपण वादळ सुटल्यानंतर थांबायचं। त्यानंतर आहे भूकंप। आता आपल्याला माहित आहे आपल्या परिसरामध्ये किल्ला येथे 30 सप्टेंबर 1993 ला भूकंप झालेला होता। भूकंप झाला म्हणजे जो जमिनीमधून ज्वालामुखी बाहेर पडतो आणि मग
त्यावेळेस जी काही जमीन हलते हलते आणि त्यामुळे आपले जे काही घर बांधलेले कच्चे घर आहेत मजबूत पक्के घर शक्यतो तेवढ्या प्रमाणात पडणार नाही पण कच्चे घर मात्र निश्चितच पडतात आणि मग घर पडल्यानंतर जे काही घराच्या भिंती वगैरे सगळे ते घरातील जे काही सदस्य आहेत ते सगळे मृत्युमुखी पडतात कारण की जमीन भिंती वगैरे त्यांच्या अंगावर पडल्यानंतर मग अशा वेळेस ज्यावेळेस भूकंप होतोय त्यावेळेस आवाज येतोय जमिनीतून मोठ्या प्रमाणात आवाज येतोय आणि मग अशा वेळेस आपण भूकंप व्हायच्या परिस्थितीमध्ये आपण प्रत्येक जण घरातील सुरक्षित ठिकाणी क्वाडच्या खाली म्हणजे जेणेकरून आपल्या अंगावर कोणताही दगड माती वीट पडणार नाही अशा ठिकाणी बसायचं किंवा शक्य होईल तेवढं एका सुरक्षित मैदानामध्ये जाऊन ठेवायचं जे काही रिकामी जागा असते मोकळी जागा असते आजूबाजूला कोणत्याही प्रकारचं घर नाही अशा दूरवर घरापासून दूरवर गावच्या बाहेर एका मैदानामध्ये शेतामध्ये किंवा मोकळ्या जागेमध्ये जाऊन ठेवायचं जेणेकरून तिथं काहीही पडणार नाही आणि भूकंपाची हानी आपल्यापर्यंत येणार नाही किंवा आपल्याला काहीही त्रास होणार नाही मग अशा वेळेस म्हणजे नैसर्गिक घडामोडी हे कुणाच्या हातातली गोष्ट नाही आणि मग म्हणून भूकंप असेल वादळ असेल पूर असेल दुष्काळ असेल या ज्या काही घडामोडी घडतात यावेळेस आपली काळजी आपली व आपल्या परिवाराची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि मग भूकंप ज्यावेळेस होतोय त्यावेळेस आपण शक्य होईल तेवढं लवकरात लवकर घराच्या बाहेर पडायचं आणि एका सुरक्षित एखाद्या रिकाम्या ठिकाणी रिकाम्या जागी जाऊन थांबायचं मग शक्य होईल तेवढं घरापासून लांबवर जाऊन थांबायचं त्यानंतर आहे पूर 2 वर्षापूर्वी केरळला सुनामी लाटा आल्या होत्या त्या लाटामध्ये अनेक घर तर गेले वाहून गेले गावच्या गाव गेले गेल्या वर्षी कोल्हापूर सातारा परिसरामध्ये पूर आला म्हणजे असे जे काही पूर जास्त मोठ्या प्रमाणात पाऊस झाला पर्जन्यमान झाल्यानंतर आणि मग त्या पावसामुळे पावसाच्या पाण्यामुळे धरण वगैरे फुटतात धरणापेक्षा जास्त धरणाची जी काही कॅपॅसिटी आहे त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यानंतर त्यातले धरणाचे दरवाजे उघडले जातात धरण फुटतात नदी नाले तुडुंब भरलेले असतात आणि मग पर्यायी पाणी काय होतंय गावगाव शिरतंय जमिनीवर येतंय पठारावर येतंय आणि मग त्या गावातील जी काही पीक आहे पिकाचे नुकसान होते घराचे नुकसान होते घर सुद्धा पडतात जी काही कच्ची घर असतात दगड आणि मातीमध्ये बांधलेली जी काही घर आहेत ती पाणी लावून ते पण भुईच पडतात बरेचसे जनावर वगैरे मेली पाण्याने जनावर मेले त्यानंतर घर पडले झाड पडले खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले म्हणजे अशा वेळेस हे नैसर्गिक आपत्ती आहे त्याला कोणी अडवू शकत नाही ना थांबवू पण शकत नाही मग यावेळेस प्रत्येकाने शक्य होईल तेवढं लवकर लवकर काळजी घ्यायची आणि मग या भूकंपाचा कसा होईल याच्या कटाक्षाने लक्ष द्यायचे त्यानंतर आहे दुष्काळ आता दुष्काळामध्ये ओला दुष्काळ आणि कोरडा दुष्काळ हे दोन मुद्दे आपल्याला पाहायला मिळतील आणि मग ओला दुष्काळ म्हणजे जास्त पाऊस होऊन ज्यावेळेस शेतातील नापिकी येते त्यावेळेस ओला दुष्काळ असतो आणि ज्यावेळेस पाऊस न पडता पिकाची उगवण करता येत नाही लागवड करता येत नाही पाऊस नसल्यामुळे जमीन सगळी कोरडी असते आणि तिथे पीक लागवड होत नाही आणि त्यावेळेस कोरडा दुष्काळ असतो आपल्या सर्वांना माहित आहे लातूरमध्ये मागच्या काही वर्षांमध्ये कोरडा दुष्काळ आलेला होता अक्षरशः भूजल पातळी एवढी कमी झाली होती की विहिरी कोरड्या बोर कोरडे काही कोणत्याही स्त्रोतामध्ये पाणी नव्हतं नदी नाले तळे विहीर सर्व काही कोरड होत माझ्या वेळेस रेल्वेनं पाणी सातारा सांगली कोल्हापूरहून रेल्वेनं पाणी आलं आणि मग पाण्याने टँकरने पाणी पुरवठा झाला होता मग यासाठी हे कोरडा दुष्काळ येऊ नये म्हणून आपण काय काळजी करतोय किंवा याचे काय काळजी घेतो तर यासाठी एकमेव मार्ग आहे की पाणी आडवा पाणी झेपा जे काही डोंगर आहेत किंवा जे काही नदी खोलीकरण रुंदीकरण असेल किंवा डोंगरावर तर खोदून पाणी पूर्ण आडवलं पाहिजे प्रत्येकाच्या घरातील जे काही वेस्टेज पाणी आहे छपरावरचं पाणी आहे छतावरचं पाणी आहे ते पाणी कुठेतरी मुरवलं पाहिजे जमिनीत गेलं पाहिजे पाणी पावसाचं पाणी पडतंय धो 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 पाऊस पडतंय जमिनीवर वाहत वाहत
नदी नाल्याला जाऊन मिळते आणि ती तसंच त्याचं बाष्पीभवन होऊन आणि आपल्याकडे येते. पण हे जमिनीमध्ये मुरण्याचं प्रमाण कमी आहे त्यासाठी आपण काय करायला पाहिजे, हा दुष्काळ पडू नये यासाठी आपण झाडे लावले पाहिजे. आपल्या घराच्या आजूबाजूला सगळीकडे झाड पाहिजे, शेतामध्ये झाड पाहिजे, बांधावर झाड पाहिजे आणि झाडाबरोबरच जेणेकरून ढग वगैरे थंडामुळे झाडामुळे थंड असते आणि मग ढग वगैरे आडवले जातील व पाऊस पडला जाईल. झाड लावले पाहिजे. त्यानंतर पाणी चर खोदून किंवा शोषखड्डे करून चर शोषखड्डे याद्वारे पाणी आडवलं पाहिजे. म्हणजे पाणी जेवढं काही आडवतात तेवढं आपली भूजल पातळी वाढेल आणि त्यामुळे दुष्काळाचा सामना आपल्याला करायची गरज पडणार नाही. लक्षात आलं? म्हणजे अशा प्रकारे आपल्याला नैसर्गिक आपत्तीमध्ये नैसर्गिक घडामोडीमध्ये आपल्याला भूकंप असेल, वादळ असेल, पूर असेल, दुष्काळ असेल, या सर्व गोष्टीचा सामना आपल्याला करावा लागतो. आणि म्हणून या नैसर्गिक आपत्तीला सामना करण्यासाठी आपण शक्यतो दुष्काळ असेल या दुष्काळावर आपण मात करू शकतो त्याला पर्याय. त्याचबरोबर भूकंप वादळ पूर यापासून काळजी घेण्यासाठी आपले घर पक्के करणे गरजेचं आहे आणि मग त्या दृष्टीने सुरक्षिततेच्या दृष्टीने पक्के घर बांधून ते भूकंपरोधक घर निर्माण करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्याला जमीन पाणी डोंगर वृक्ष वेली पशु पक्षी मानव सूर्य चंद्र तारे आकाश किंवा वाळवंट यापैकी कोणताही एक घटक निवडून लक्षात येते का, जमीन पाणी जमीन मध्ये दुष्काळातली जमीन कशी असते है नाही, म्हणजे जमिनीला भेगा पडतात, पाणी नसलेल्या जमिनीमध्ये बघा भेगा वगैरे पडतात, तिथं काही पिकत नाही काहीच चालत नाही, मग ती जनावर पाणी अभावी जनावर मरतात, गुरेढोरे मरतात, पक्षी पक्षी मरतात. आणि मग जमीन असेल सूर्य डोंगर पशु पक्षी त्यानंतर वाळवंट आणि वृक्षवेली चंद्र तारे आकाश यापैकी कोणताही एक घटक म्हणून जमीन सूर्य डोंगर पशु पक्षी वाळवंट वृक्षवेली चंद्र तारे आकाश यापैकी कोणताही एक घटक म्हणून आपल्याला या नैसर्गिक व्यवस्थापनामधून किंवा नैसर्गिक घडामोडीमध्ये काय बदल होतो, वादळ म्हणा भूकंप म्हणा पूर म्हणा दुष्काळ म्हणा या चार घटकाचा विचार करून सूर्यावर काय घडत होतो किंवा डोंगरावर काय घडत वाळवंटावर काय घडत परिणाम होतो पशु पक्षी वृक्ष वेली याच्यावर काय परिणाम होतो त्याचं एक चित्रात्मक सादरीकरण करायचं. लक्षात आलं? तर आजच्या तासिकेमध्ये आज आपण इथे आपत्ती व्यवस्थापनामध्ये नैसर्गिक घडामोडी त्यामध्ये वादळ भूकंप पूर आणि दुष्काळ मग त्याचा सामना कसा करावा लागतो काय नाही हे आजच्या तासिकेत आज आपण इथे पाहिलेले आहे. याचबरोबर जमीन सूर्य डोंगर पशु पक्षी वाळवंट वृक्ष वेली चंद्र सूर्य तारे आकाश यापैकी कोणताही एक घटक निवडून त्याचं एक स्मरण चित्र निर्माण करायचं तयार करायचंय. लक्षात आलं? तर यापुढील तासिकेत आपण पुढील अभ्यासक्रम पाहणार आहोत. तोपर्यंत